नमस्कार, एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. महाआघाडीच्या ऑफरमुळे नाराज राजू शेट्टींचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष आता आक्रमक होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड झाल्याची शक्यताही आहे. काल म्हणजेच 22 तारखेला कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची एक गुप्त बैठक पार पडली. रात्री 12 वाजता सुरू झालेली ही बैठक पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू होती. या बैठकीला राजू शेट्टी, रविकांत तुपकर आदी नेते सुद्धा उपस्थित होते. या बैठकीत त्यांच्या हक्काची हातकणंगले ही जागा, त्याचबरोबर वर्धा आणि बुलढाणा या 2 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनांसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीने सोडाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या जागा सोडण्यात आल्या नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळाचा नारा देईल असंही सांगण्यात आलंय. या संदर्भात काल शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्याशी आम्ही बातचीत केली असता त्यांनी माहिती दिली आहे. सर, काय सांगाल, काल रात्री कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जी गुप्त बैठक झाली त्यामध्ये स्वबळाचा नारा देण्यात आला अशी बातमी येते. मूळ मुद्दा असा आहे की गेले अनेक दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीच्या नुसत्या गप्पा चालत चर्चा चालत सहज घेणे इतपत आम्ही स्वस्त नाही. नरेंद्र मोदी सारख्या महाकाय व्यक्तींना आम्ही गुडघे टेकायला लावली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, शेतकरी प्रश्न हा निवडणुकीच्या अजेंड्यावर आणला, केंद्रस्थानी आणला आणि त्याच्यामुळेच मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, या ठिकाणी भाजपचा पराभव झाला. असा असताना आमचा चेहरा वापरून किंवा आमची सोबत घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी परिवर्तन करू पाहत असेल तर मग आमच्या हक्काच्या ज्या 3 जागा आहेत त्या आम्हाला मिळायला हव्यात. हातकणंगले तुम्हाला दिली असं ते म्हणताय, तर हातकणंगले तर आमच्या हक्काचे आहे, तुम्ही देणार आहे कोण असा आमचा सवाल आहे यांना. आणि म्हणून राज्याचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठी बुलढाणा आणि आमचे स्वाभिमानी दुसरे नेते सुबोध मोहिते यांच्यासाठी वर्धा या 2 जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सोडाव्यात असा आमचा आग्रह आजही आहे, उद्याही राहील आणि कालही होता. आता या संदर्भात काहीच हालचाली होत नसल्यामुळं पक्षाचे अध्यक्ष मान्य खासदार राजू शेट्टी यांनी तातडीची बैठक बोलवली, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आणि यात असा भूमिका घेण्यात आली की तातडीनं हजर निर्णय 2 दिवसांमध्ये जर घेतला गेला नाही तर स्वाभिमानी सोबळावर लढेल. आणि त्या संदर्भातली पहिली भूमिका म्हणून माळशिरसमध्ये स्वाभिमानीचा माळा मतदारसंघामध्ये शरद पवार जिथून उभे राहत आहेत तिथे एल्गार मेळावा आहे आणि त्यानंतर दुसरी तातडीची निर्णय घेण्याची बैठक म्हणून किंवा राज्यकार्यकारिणी 28 तारखेला आपण पुण्यामध्ये घेतोय. ओके सर. आणि या बैठकीमध्ये स्वाभिमानीची एकलाचलोची भूमिका स्पष्ट होईल. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 मतदारसंघ दिल्याशिवाय स्वाभिमानी मागे हटणार नाही हा अजेंडा आमचा काय आहे. म्हणजे पुढच्या ज्या बैठका आहेत पुण्यामध्ये तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट कराल. हा, म्हणजे रात्रीच्या बैठकीमध्ये तर दिशा मिळाली काय करायचं ते. शिक्कामोर्तब जे आहे 3 दिवसांचा अल्टिमेटम आहे पण ह्या 3 दिवसांमध्ये जर भूमिका घेतली गेली नाही तर 100% 28 तारखेच्या पुण्यातल्या कार्यकारिणीमध्ये जे राज्यातले पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित राहतात त्याच्यामध्ये ही घोषणा होईल आणि उमेदवारांसह नावाची घोषणा होईल. येत्या 27 फेब्रुवारीला माढ्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर 28 फेब्रुवारीला पुण्यात कार्यकारिणी मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळाचा नारा देऊ शकते अशीही चर्चा होती आहे. महाआघाडीने स्वाभिमानीला हातकणंगले या एकाच जागेची ऑफर दिली होती. मात्र राजू शेट्टी हे 3 जागांच्या मागणीवर ठाम आहेत. यामध्ये वर्धा आणि बुलढाण्याच्या जागेचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना एकूण 9 ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी.